ऑल इंडिया बँक कोऑर्डिनेशन कमिटीच्या वतीने 2 जानेवारी रोजी गांधी मार्गावरील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेसमोर नोटबंदी विरोधात निदर्शनं करण्यात आली आहे. यावेळी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नोटाबंदीच्या निर्णयाला 50 दिवस पूर्ण झाल्यानंतर देखील बँकांमधील परिस्थिती जैसे थे असून प्रचंड दडपणाखाली बँक कर्मचारी काम करीत आहेत. पुरेशा प्रमाणात रोकड नसल्यामुळे ग्राहकांना वेगळा त्रास सहन करावा लागत आहे. निर्माण झालेल्या एकंदर परिस्थितीच्या विरोधात ऑल इंडिया बँक कोऑर्डिनेशन कमिटीच्या वतीनं सोमवारी सायंकाळी 7 वाजता निदर्शनं करण्यात आली. बँकांना पुरेशा प्रमाणात पतपुरवठा करण्यात यावा. पतपुरवठा करताना विशिष्ट बँकांना प्राधान्य देणं थांबवावं. पुरेशा प्रमाणात पतपुरवठा करणं शक्य नसेल तर रिझर्व्ह बँकेने रोख व्यवहार बंद करावेत. ज्या बड्या मंडळींना अवास्तव पैसा पुरवण्यात आला त्यांची CBI द्वारे चौकशी करावी. नोटाबंदीमुळे ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत देण्यात यावी. बँक कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी कायदा आणि सुव्यवस्था चोख करण्यात यावी. नोटाबंदीच्या निर्णयानंतर जे बँक कर्मचारी कार्यालयीन वेळेपेक्षा अधिक काम करीत आहेत त्यांना याचा मोबदला देण्यात यावा. अशा विविध मागण्यांच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. हा पूर्ण वीक प्रोग्राम होता. 28 तारखेला डेमॉन्स्ट्रेशन झाली. आज 2 तारखेला आहे. उद्या स्टेट लेवल कॅपिटलमध्ये धरणे प्रोग्राम आहे. जसं मुंबई आहे, मोठ्या मोठ्या स्टेट लेवल कॅपिटल असला ते होईल. आणि ह्या प्रामुख्याने आम्ही RBIच्या विरोधात